नमस्कार. आज निज अश्विन कृष्ण चतुर्थी शके 1942 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता ठळक घडामोडी. 23 कोटी रुपये खर्चून व्होल्टासच्या जागेवर उभारल्या जात असलेल्या कोविड रुग्णालयाच्या कामाला स्थगिती देण्याची नजीब मुल्लांची मागणी. आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची निदर्शनं आणि ठाणे महापालिकेच्या सुमारे 10,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे महापालिकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे. महापालिका आयुक्त विपिन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी आज ही घोषणा केली. 2019-2020 या आर्थिक वर्षासाठी दिवाळी सणानिमित्त 15,500 रुपये सानुग्रह अनुदान म्हणून दिलं जाणार आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सर्व पक्षाचे गटनेते, म्युनिसिपल युनियनचे नेते रविराव या बैठकीस उपस्थित होते. महापालिकेच्या आस्थापनेवरील 7,091 अधिकारी कर्मचारी, एकत्रित मानधनावरील 262 कर्मचारी, शिक्षण विभागाकडील 1,047 कर्मचारी आणि परिवहन सेवेतील 1,850 कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचा फायदा होणार आहे. यामुळे महापालिकेवर 16 कोटींचा बोजा येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या अन्यायकारक निर्णयांबरोबरच पत्रकारांची मुस्कटदाबी केली जात असल्याच्या निषेधार्थ ठाणे शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या निदर्शनात जोरदार घोषणा देण्यात आल्या. महाविकास आघाडी सरकार हाय हाय, सोनिया हाय हाय, नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणांनी कोर्ट नाक्याचा परिसर दणाणून गेला होता. राज्यातील जनतेवर अन्याय करणाऱ्या निर्णयांची मालिका राज्य शासनाकडून सुरू असून राज्यातील जनतेची गळचेपी केली जात आहे. राज्य शासनाचं पाप जनतेसमोर मांडणाऱ्या पत्रकारांना सातत्यानं दाबण्याचं कृत्य केलं जात आहे. अशा प्रकारांमधून राज्य सरकार आणीबाणी लागू करत आहे. देशात 1975 आणीबाणी लागू झाली होती, त्याचीच री आता ओढली जाते. लोकशाही आणि संविधानाचं पालन न करता राज्य शासन सूड भावनेनं वागत असून पुढील काळात लोकशाही टिकवण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आला. ठाणे महापालिकेनं ग्लोबल इम्पॅक्ट हबमध्ये तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या 1,300 खाटांच्या रुग्णालयाचं कायमस्वरूपी रुग्णालयामध्ये रूपांतर करावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. कळव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला उभारून 30 वर्ष झाली असताना नवीन रुग्णालय ही काळाची गरज आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हब इथे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी 1,024 खाटांचं रुग्णालय उभारण्यात आलं. नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेनं त्यांची संख्या 300 वाढवण्यात आली. सध्या हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे.
कोरोनाची आपत्ती ओसरल्यावर तात्पुरत्या स्वरूपाचं रुग्णालय बंद केलं जाण्याची शक्यता आहे. मात्र जिल्ह्याची सार्वजनिक आर्थिक व्यवस्था डळमळीत झाली असताना दर्जेदार सरकारी रुग्णालयाची गरज आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाची क्षमता अवघी 250 रुग्णांची असताना अनेक रुग्णांना कळवा रुग्णालय अथवा मुंबईतील रुग्णालयात पाठवावं लागतं. कळवा रुग्णालयाची दुरुस्ती करावी लागणार आहे. ठाण्याची लोकसंख्या 25 लाखांवर गेली असताना केवळ 500 रुग्ण क्षमतेचे महापालिकेचे रुग्णालय अपुरं पडणार आहे. सध्या ग्लोबल हब इथे उभारलेलं हॉस्पिटल कायम ठेवल्यास त्याचा रुग्णांनाही फायदा होईल. यासाठी या रुग्णालयाचा कायमस्वरूपी रुग्णालयात रूपांतर करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी नारायण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचं परीक्षण करण्यासाठी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर भीमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डेथ ऑडिट समिती स्थापन करण्यात आली आहे. महापौर नरेश म्हस्के यांनी कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचे परीक्षण करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार महापालिका आयुक्तांनी अशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलाश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर RK मुरुडकर, डॉक्टर योगेश शर्मा, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम आदी सदस्य असून वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर खुशबू टावरी या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे अन्वेषण करून त्याचा अहवाल ही समिती महापालिका आयुक्तांना देणार आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं सूत चोरी करणाऱ्या 5 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास 19 लाखांचं सूत जप्त करण्यात आलं आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नारपोली आणि भिवंडी पोलीस स्टेशनच्या समवेत समांतर तपास करत असताना या चोरीची उकल झाली. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या असिफ खान, जावेद खान, अमन खान, मोहम्मद खान आणि आदिल मोमीन यांच्या चौकशीत त्यांच्याकडून हा 19 लाखांचा सुताचा साठा हस्तगत करण्यात आला. करोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळं 23 कोटी रुपये खर्चून व्होल्टासच्या जागेवर उभारल्या जात असलेल्या कोविड रुग्णालयाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नजीब मुल्ला यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. शहरामध्ये करोना रुग्णांसाठी 4,383 खाटा उपलब्ध आहेत. यातील 3,523 खाटा रिकाम्या आहेत. यापैकी 1,780 खाटांना प्राणवायूंची सुविधा आहे. मात्र त्यापैकी 1,505 खाटांवर रुग्णच नव्हते. ICU खाटांची क्षमता 468 असताना जेमतेम 243 रुग्णांनी उपचार घेतले. व्हेंटिलेटरची सुविधा असलेल्या 193 खाटा आहेत. मात्र 106 खाटा उपयोगातच आल्या नाहीत. करोना रुग्णांच्या उपचारासाठी सज्ज असलेल्या केंद्रातील 80% खाटांवर रुग्णच नसतील तर 23 कोटी रुपये खर्च करून नव्या कोविड केंद्राची गरज काय असा प्रश्न नजीब मुल्ला यांनी उपस्थित केलाय. ज्युपिटर रुग्णालयाजवळील वाहनतळाच्या जागेत 20 कोटी रुपये खर्चून कोविड रुग्णालय उभारलं जात आहे. त्यामुळे आणखी एका केंद्राची गरज नाही. रुग्णसंख्या कमी होत असताना आणखी एका केंद्रात भर टाकणं हे चुकीचं असल्याचं मुल्ला यांचं म्हणणं आहे.
करोना रुग्णांच्या संख्येत भविष्यात वाढ झाली तर अशा परिस्थितीत केंद्र उभारणीचा प्रस्ताव पालिकेनं खुला ठेवावा असंही नजीब मुल्ला यांनी म्हटलं आहे. ठाण्यात काल 152 तर जिल्ह्यात 513 नवे रुग्ण सापडले असून दिवसभरात 16 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत 8756 करोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत 5387 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1,99,016 रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. एकूण 2,13,159 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या 1,920 रुग्ण उपचार घेत असून 44,071 करोना रुग्ण बरे झालेत तर 1,159 जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 1,583 रुग्ण असून 14,842 बरे झालेत तर 540 जणांचा मृत्यू झाला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 23 कोटी रुपये खर्चून व्होल्टाशा जागेवर उभारल्या जात असलेल्या कोविड रुग्णालयाच्या कामाला स्थगिती देण्याची नजीब मुल्लांची मागणी. आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची निदर्शनं आणि ठाणे महापालिकेच्या सुमारे 10,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना 15,500 रुपये सानुग्रह अनुदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.